सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचं औचित्य साधून 4 ऑगस्ट रोजी सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व शिबिर औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आलंय. या महाशिबिरासंदर्भात माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाशिबिरात रुग्णांच्या सेवेसाठी संपूर्ण सुविधा आणि व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे हे महाशिबिर विशाल होईल असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सीकेटी महाविद्यालयात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या संदर्भात माहिती देण्याकरिता मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेस महापौर डॉ कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, तालुका अध्यक्ष व मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, रायगड मेडिकल असोसिएशनचे पनवेल कार्यकारी समिती सदस्य डॉ विशाल वाणी, सचिव डॉ पुरुषोत्तम भोईर, भाजपचे पनवेल विधानसभा विस्तारक अविनाश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या महाशिबिरासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे चेअरमन, यांचा वाढदिवस 5 ऑगस्ट रोजी होत आहे, परंतु त्यानिमित्तानं 4 ऑगस्ट रविवार रोजीच आपण एक महाआरोग्य शिबिर असं आणि मोफत औषध वाटप, मोफत चष्मे वाटप अशा प्रकारचं एक मोठं शिबिर ठेवलेलं आहे. या शिबिराचं उद्घाटन माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सर करणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब हजर राहणार आहेत. अध्यक्ष म्हणून मी राहणार, रामशेठ ठाकूर, तर बाळासाहेब पाटील, महेश बालदी, कविता चौतकर आपल्या महापौर मनोहर म्हात्रे स्थायी समिती अध्यक्ष आणि पक्षाचे सर्व नेते मंडळी रायगड नवी मुंबईतील इथं या शिबिराला हजर राहणार आहेत. 24 कमिट्या स्थापन करून आम्ही 450 ते 500 डॉक्टर्स इथं याच्यामध्ये रुग्णांवर उपचार करण्याकरता येणार आहेत आणि 12 ते 15 हजार रुग्णांना ही सेवा देण्याचा आमचा मानस आहे. तशा दृष्टीनं शेकडो कार्यकर्ते प्रत्येक कमिटीमध्ये 40 ते 50 कार्यकर्ते असे 24 कमिटी आम्ही बनवलेले आहेत. त्याशिवाय इतर त्यांना मदत करणारे काही कार्यकर्ते राहणार आहेत, अशामध्ये कॉलेजचे असतील, हायस्कूलचे असतील, गावागावातील आमचे पक्षाचे आणि मंडळाचे कार्यकर्ते असतील, तर हे सर्व त्यांना मदत करणार आहेत. त्यामुळे हे अवाढव्य अतिशय मोठं असं महाआरोग्य शिबिर हे 4 तारखेला रविवारी सकाळी 8 वाजून नोंदणी सुरू होऊन ते दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत चालणार आहे आणि त्याच्यामुळं सर्व वर्तमानपत्र आणि टी व्ही वाहिन्यांना आम्ही आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोचवून जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा. ह्या पेशंट्सना आणण्याच्या दृष्टीनं वाहतूक व्यवस्था आम्ही केलेली आहे, त्यांच्या घरून आपल्या कॅम्पपर्यंत आणणं, कॉलेजवर खांदा कॉलनीमध्ये पुन्हा कॅम्प झाल्यानंतर त्यांना घरपोच करणं, मध्यंतरीच्या काळात त्यांना चहा किंवा दुपारचं जेवण वगैरे सर्व ह्याची व्यवस्था केलेली आहे. डॉक्टर मंडळीसुद्धा तिथं जेवायला घरी न जाता तिथंच जेवण करणार आहेत. तर अशा पद्धतीनं म्हणजे सर्वांच्या दृष्टीनं विविध अशा आजारांवर उपचार घेण्याच्या दृष्टीनं लहान मुलांसाठी आहेत, महिलांकरता आहेत, हाडाचे डॉक्टर येणार आहेत, डोळ्यांचे डॉक्टर येणार, चष्मे देणार आहोत, अशा सर्व विविध स्तरावरती आपण हे शिबिर हे यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तशा दृष्टीने आपण याला प्रसिद्धी जास्त द्यावी यातला विनंती करतो. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिडको तसेच रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पनवेलचे आमदार माननीय श्री प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप महाशिबिर पनवेल शहरातील व तालुक्यातील वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत. ठिकाण सीकेटी कॉलेज, खांदा कॉलनी, पनवेल.